लता मंगेशकर भारतरत्न त्यांच्या स्वतःच्या मालकीचं हे हॉटेल असल्यामुळे अभिमान वाटतो की ह्या हॉटेलमध्ये आम्ही काम करतो. मी गेली 25 वर्षापासून सर्जामध्ये आहे. 1996 सालीला जून 11 शनिवारी हेमा मालिनीच्या हस्ते केलं. तेव्हाचा लुक वेगळा होता. आता रिसेंटली 3 वर्षापूर्वी पुन्हा रिन्यू झालेला आहे आणि रेनोव्हेशन नंतरचा लुक सर्जा हॉटेल. ऑफकोर्स हू डजंट नो अबाउट इट, द ग्रेट लता मंगेशकर जी त्यांचं हे हॉटेल आहे. आणि आल्या आल्या एंट्रन्सवरती जे अवॉर्ड आहे फिल्मफेअर, हे 1952 त्यांना मिळालेलं एंट्रन्सवरती ठेवलेलं आहे. इथलं जेवण मला खरंच खूप आवडतं. बट आय थिंक यू गाईज शुड नाव सी ही जागा कशी आहे, इथली स्पेशालिटीज कुठल्या आहेत अँड हाऊ इज यू ऑम्बियो. एंट्रन्सच्या डाव्या हाताला हे सेक्शन आहे. छान असे पार्टिशन्स आहेत टेबल्सच्या मध्ये आणि सुटसुटीत व्हाईट डेकॉरमध्ये हा अख्खा सेक्शन आहे. एंट्रन्सच्या उजव्या हाताला तुम्हाला हे सेक्शन दिसेल जिथे सध्या एक बर्थडे पार्टी चालू आहे. आणि ह्याच सेक्शनमध्ये आहे त्यांचा बार जिथे तुम्हाला टॅप बिअर मिळते. ज्या ब्रँड्स लोक प्रेफर करतात बिअरमध्ये त्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत. बार टेंडर्स आहेत त्यांचे ट्रेन टू मेक बेस्ट मॉकटेल्स आणि कॉकटेल्स. आणि ह्याच बारला आणि ह्या सेक्शनला एक डिवोटेड कॅफे बार म्हणून एक सेक्शन आहे जिथे तुम्हाला गार्डन सीटिंग दिसू शकतं आणि इथे तुम्ही तुमचे ड्रिंक्स घेऊ शकता. रेस्टॉरंटची टोटल सीटिंग कपॅसिटी 120 लोकांची आहे अप्रॉक्सिमेटली. हे आहेत योगेश पाटील, आता आपल्याला किचनमध्ये नेणार आहे जिथे आपण सर्जाचं फेमस बटर चिकन कसं बनतंय हे बघणार आहोत. हॅलो शेफ जसपाल राणा, सर्जाच्या बटर चिकनचे चक्क एडिक्ट आहेत लोक, एडिक्ट ते हे इथे बनत आहे. वी हॅव थ्री टाईप्स ऑफ ग्रेव्ही, वन इज द टोमॅटो ग्रेव्ही, वन इज द व्हेजिटेबल ग्रेव्ही आणि वन इज द नॉन वेजिटेरियन ग्रेव्ही. हां बटर चिकन आता बघितलं त्या मोठ्या टोपांमध्ये नॉनव्हेज व्हेज ग्रेव्ही बनवून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी, पण त्याचं किती प्रमाण बटर चिकन साठी लागतं ते आता आपण बघूया. बटर टाकलंय, चिकन, कोथिंबीर, टोमॅटो, मखनी ग्रेव्ही, नॉनव्हेज ग्रेव्ही, ते अशा प्रपोर्शनमध्ये टाकलेलं आहे. तडका दिल्यानंतर दाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर, जीरा पावडर, थोडीशी साखर टाकलेली आहे, मावा, ओके. आणि आता ह्याच्यात मावा टाकला, बटर तर टाकलं आणि त्याच्यानंतर मावा टाकलाय, परत एकदा बटर टाकलेला आहे आणि क्रीम. ही आपका रेसिपी आहे क्या? राणा यांची स्पेशल रेसिपी आहे हे बटर चिकन. आपको पता है लोग कितने पागल है इस बटर चिकन के लिए. वाह बटर चिकन गाइज, मी तुम्हाला सांगू शकत नाही आता जो सुंदर वास येतोय ना, ओ गॉड इट्स अनबिलीवेबल, द टेस्ट इज सो गुड. इथली अजून एक आवडणारी डिश म्हणजे मुर्ग टिक्का मसाला ज्याचं प्रिपरेशन होत आहे आणि ती अशी छान पॅक होत आहे. आता दिस इज अ पार्सल. खरडा कोळसा कोंबडी, मराठ मोळी कोंबडी अशी आपण आता बनवणार आहोत. सो आता हे प्रिपरेशन बघूया. आलं लसणाची पेस्ट, मीठ, व्हिनेगर, गरम मसाला, ठेच्याचं मॅरिनेशन. ओके सो हे ठेच्याचं मॅरिनेशन आहे. ओके ठेचा मस्त असा छान कोट झालेला आहे या सगळ्या पीसेस वरती.
किचन च्या प्रेपरेशन्स नंतर आता आपण बार मधल्या प्रेपरेशन्स बघूया. इन डिमांड टॅप बियर आणि इकडच्या बारवरचं मी एक कॉकटेल खूप प्रसिद्ध आहे असं ऐकलेलं आहे, ते आहे बर्न्ट कॉस्मोपॉलिटन, जे ते इथे बनवत आहेत. सो आपण ह्याची प्रोसेस बघूया. आता सर्जाचे स्पेशालिटीज ट्राय करायला सुरुवात करूया. सर्वात पहिले ऍक्च्युली मी हे खूप माइल्ड असं एक स्टार्टर खात आहे, चिकन मलाई. चिकन क्वालिटी खरंच खूप छान आहे, व्हेरी टेंडर, व्हेरी फ्रेश. कोल्सलॉ स्पेशल रसम. ओके, स्पेशली थँक यू. फर्स्ट सेगमेंट दॅट इज स्टार्टर्स अँड सूप्स. सो सूप्समध्ये मला हे सूप खूप वेगळं वाटलं. मी बघितल्या झिंगा रस्सम जेव्हा वाचलं तेव्हा मी म्हणलं ओके दिस इज समथिंग व्हेरी डिफरंट. लाईक रस्सम आणि झिंगा, लाईक सिरियसली वाव. क्रीमी रस्समचं एकदम छान असा टँगी टँगी टोमॅटो टेस्ट पण आहे. कोकोनट बेस आहे. झिंगाचे अख्खे नाही आहे, असे पीसेस आहेत. नेहमी आपण क्लिअर सूप्स पितो पण सर्जाला आल्यानंतर झिंगा रस्सम यू हॅव टू ट्राय. बंजारा कबाब छान आहे. बर्न्ड गार्लिक आहे त्याच्यावरती. जे स्मोक फ्लेवर कबाब जो असतो तो प्रॉपर याच्यामध्ये आहे. माइल्ड आहे, इट्स नॉट लाईक खूप स्पायसी. लाईक द स्ट्रॉंग टेस्ट ऑफ गार्लिक इज देअर अँड ऑफकोर्स द ग्रीन चटणी. स्टार्टर्स मधलं मस्ट ट्राय घी रोस्ट आहे हे सर्जामधलं. सो तिसरा स्टार्टर जो आहे आपला घी रोस्ट. घी रोस्ट इकडची स्पेशालिटी आहे. डायमंड सारखा हा चमकतोय पीस. आतापर्यंत जितके स्टार्टर्स झाले कुठलाच असा खूप जास्ती स्पायसी नव्हता. प्रत्येकाचे फ्लेवर वेगळे होते बट स्पायसीनेस जो होता तो बॅलन्स्ड होता. आणि घी रोस्ट मी तुम्हाला सांगते इज मस्ट 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 ट्राय. मेन कोर्समध्ये आपण खूप नॉनव्हेज खाणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पचनशक्ती, जी येणार आहे ह्या फ्रेश मोइतोमधनं. हा आहे व्हर्जिन मोइतो, ज्याच्यामध्ये पुदिना आणि लिंबू असं मस्त क्रश करून त्याच्यात सोडा ॲड करून हे रिफ्रेशिंग पाचक शक्ती वाढवणारं ड्रिंक बनवतात. मेन कोर्स आलेला आहे रोगन गोश्त. लुक्स डिलिशियस. हे मिक्स्ड ब्रेड प्लॅटर आहे. सर्वात पहिलं आहे गार्लिक नान आणि हे आहे द पेटंट बटर चिकन सर्जाचं. हे अतिशय फेमस आहे. खूप लोक म्हणजे इतके डिमांडमध्ये आहे की आता लॉकडाऊनमध्ये हे फ्रोझन बटर चिकन पण विकत होते. सो दॅट घरी जाऊन लोक ते गरम करून टेस्ट मिस आउट नाही करणार सर्जाच्या बटर चिकनची. सुंदर अशी टेस्ट आहे बटर चिकन. मीडियम स्पायसी अँड खूप वेगळी. आणि मटन, तुम्ही जर मटन नळी फॅन असाल तर यू विल लव इट. ह्या मटनची ग्रेव्ही खरंच छान आहे. खूप एक अशी मुस्लिम टेस्ट आहे. रोगन जोश ही एक कश्मीरी मुस्लिम डिश आहे आणि त्याच्या रंगासाठी आणि प्रॉपर परफेक्ट टेस्टसाठी लागणारं साहित्य ह्यांनी खूप छान वापरलं आहे. नाही, स्पाईस आणि हळदीचा ब्लेंड आहे. बटर गार्लिक रोटी सर्जामधली जे फ्रेश, मला अशी चुई चुई आवडत नाही रोटी. जर तुम्ही बटर चिकन रेग्युलरली खात असाल तर मग आय वुड सजेस्ट की तुम्ही मटन ग्रेव्ही इकडची नक्की ट्राय करा. हा तो हळदीचा जो एक ब्लेंड आहे त्याच्यामध्ये आय रिली लव दॅट. मी मटन ग्रेव्ही बरोबर खाण्यासाठी प्लेन राईस ऑर्डर केलं. राईस अँड खूप आवडलं आहे. रोगन जोश, प्लीज यू हॅव ऑल माय लव अँड ऑफकोर्स दिस ऑल्सो हॅज ऑल माय लव. ज्या प्रकारे त्यांनी बनवलेलं आहे फ्रेश मिंट आणि फ्रेश लाईम घालून इट इज एक्स्ट्रीमली रिफ्रेशिंग. मी मटन बिर्याणी पण टेस्ट करणार आहे पण रोगन गोश्तचा ची ग्रेव्ही आणि प्लेन राईस टू डाय फॉर. सो नाव इट इज टाईम फॉर अनादर किल. ही आहे मटन बिर्याणी. सो हा एवढा असा पोर्शन आहे सफिशियंट एक 3-4 लोकांसाठी. पण तुम्ही जर खूप मोठे इटर्स असाल तर मग 2 लोकांसाठी ही बाज आहे. मटन बिर्याणी ही पर्शियाची एक रेसिपी आहे आणि इथे आपण ही जी बिर्याणी बघतो ह्याला लेयर्स आहेत. सो ओके,
सो त्यांनी असा खाली मसाल्याचा लेअर लावलेला आहे आणि त्याच्यावरती मस्त लॉन्ग ग्रेन राईस. याची पण एकदम छान अशी मुघलाई टेस्ट आहे. जराशी स्वीट आहे. वेलची वगैरे असं त्यांनी यूज केलेला आहे प्रॉपर प्रिपरेशनमध्ये. आणि वडा मसालामध्ये असं आय डोंट नो आता हा कुठला मसाला आहे, समथिंग डिफरंट. ह्यांच्या खड्या मसालामुळे मसाला खूप स्पायसी आहे, कॅरमलाइज्ड अनियनमुळे गोड आहे आणि ड्रायफ्रुट्स आणि तुपामुळे एकदम शाही अशी टेस्ट येते. नॉनव्हेज डिशेस खूप ट्राय केल्या त्याच्यामुळे पोट खूप टाईट झालेलं आहे. पण मी सांगेन हे जे आहे व्हर्जिन मोहितो, हे तुम्ही प्लीज तिथे ट्राय करा बिकॉज इट इज व्हेरी नाईस फॉर डायजेस्टिंग आणि व्हेरी रिफ्रेशिंग. थ्रू आउट माय लंच मी हे पीस सिप करत होते आणि अजूनही हे एकदम छान थंड असं आहे. आणि आता वेळ झालेली आहे डिझर्ट्सची. सो अँड माय डेझर्ट्स आर हियर. नंबर वन डिझर्ट आहे हे, दॅट इज कॅरमल पुडिंग. इट इज नाईसली व्हेरी स्वीटली टॉप्ड विथ सम चेरीज अँड सम क्रीम अँड यू हॅव गरम गरम गुलाबजाम छान झाले असे ड्रायफ्रुट्स असे ग्रेट करून टाकलेले आहेत. लिटरली फुंकर मारून खावं लागते इतके गरम गरम मस्त आहे. खूप लाईट आहे हे कॅरमल कस्टर्ड. अति गोड नाही आहे. दॅट दॅट्स वॉट आय रिली लाईक. टॉप विथ चेरी आणि क्रीम. मस्त थंडगार सर्व केलं. आता मी गुलाबजाम खाल्ले म्हणजे एकदम गरम गरम होते आणि हे एकदम थंड आहे. द बेस्ट कॅरमल कस्टर्ड आय हॅव एवर हॅड. व्हेरी लाईट, व्हेरी सॉफ्ट, व्हेरी टेस्टी. सो गाईज, सजा हॉटेलचे मी रेकमेंडेशन्स तुम्हाला दिलेले आहेत अँड मस्ट हॅव्स पण तुम्हाला सांगितलेले आहेत. खूप छान जागा आहे. वी सॉ ॲम्बियन्स इज अमेझिंग. मला इथली अजून एक गोष्ट जी सर्वात जास्त आवडली आहे, त्यांचा म्युझिक सिस्टीम एकदम असा रेडिओसारखा फील येतो. इट डज नॉट फील लाईक की आपल्याला कंपल्सरी म्युझिक ऐकायचं आहे. यु नो असं एक छान सॉफ्टली एका कोपऱ्यातनं आवाज येतो आहे आणि तो आय डोंट नो हाऊ दे हॅव मॅनेज इट बट इट फील्स रिअली व्हेरी नाईस. इट फील्स व्हेरी कम्फर्टेबल टू हॅव दॅट साऊंड अराउंड. आणि सीटिंग वगैरे पण खूप सिम्पल आहे बट ब्युटिफुल अस्थेटिक्स. फूड इज लाईक ॲज आय टोल्ड यू इज ऑसम. सो पुण्याला आल्यानंतर सर्जा हॉटेलला नक्की या. या डिशेस ट्राय करा. कमेंट करून मला कळवा जर तुम्ही ऑलरेडी इकडचे रेग्युलर असाल तर तुमची फेवरेट डिश कुठली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड डोंट फर्गेट टू सबस्क्राईब. फक्त वॉच करून निघून जाऊ नका, प्लीज सबस्क्राईब करा. दॅट्स इट फ्रॉम सर्जा हॉटेल अँड प्लीज सेंड इन द लव अँड रिमेंबर आय लव यू ऑल.